सफरचंद हे एक असे फळ आहे जे आपल्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेऊ शकते, परंतु बरेच लोक हे फळ साल सोलून खाणं योग्य समजतात, जे चुकीचे आहे. सफरचंदाच्या सालांमध्ये पुष्कळ पोषक तत्वे असतात जे शरीराचे कामकाज सुरळीत करण्यास मदत करतात. अनेकांना भीती असते की सफरचंदाच्या सालीमध्ये मेण लावलेले आहे किंवा त्यावर कीटकनाशके वापरली असतील तर ते आपल्या पोटात जातील. मात्र सफरचंदाची साल सोलणे म्हणजे सफरचंदाचा सर्वात पौष्टिक भाग काढून टाकणे. साल न सोलता सफरचंद खाणं केव्हाही चांगले ठरते. सफरचंदाच्या सालीमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे दोन प्रकारचे फायबर असतात. नियमित सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते. विरघळणाऱ्या फायबरमुळे आपले पोट बऱ्याच वेळासाठी भरलेले राहते आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. सफरचंदाच्या सालीतील फायबर अतड्यांना असणाऱ्या अनुकूल बॅक्टेरियांच्या वाढीसाठी देखील मदत करते. अनेकदा असं दिसून आलंय की सफरचंदावर कीटकनाशके फवारलेली असतात. अशा वेळी प्रथमच सफरचंद धुवावे किंवा पाण्यात भिजत ठेवावे. सफरचंदाच्या सालीवरील कीटकनाशक आणि मीनाचा थर काढण्यासाठी कोमट पाण्यात भिजत ठेवावे. यामुळे शरीराला सफरचंदाचे पौष्टिक घटक मिळण्यास मदत होईल.